द्वारा इसके पहले खोज पार्षद की ये कार्यक्रम जनता के लिए पेश किया गया था। अब इसी के तहत प्रभाग क्रमांक 5 से नई पहल करते हुए अशीही जिरवा जिरवी विकासला कोणी दिला धोका इस कार्यक्रम को शुरू किया गया है। प्रभाग क्रमांक 5 की जनता से NBCN न्यूज सीधा रूबरू हुआ है। इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की पूर्व महिला पार्षद रश्मि आशीष पर्वत करती थी, तो पुरुष वर्ग में पूर्व पार्षद बीजेपी के राजू कामडी करते हैं। हेलो NBCN न्यूज चैनल को एक नवीन कार्यक्रम घेऊन अशी ही जिरवाजिरी। आता अपन प्रभाग क्रमांक 5 मध्ये सावित्रीबाई महात्मा फुले बुद्ध विहार या परिसरात किंवा दादांना विचारूया काय काय म्हणणं आहे। दादा आम्हाला सांगा, ह्या दोन नगरसेवक आहे, एक रश्मी पर्वत आशीष पर्वत एक राजू कांबळी, या दोन नगरसेवकापैकी आपल्या परिसरात म्हणजे आपल्याला समजून घेणारे कोण राहिले किंवा विकास कुठे काय झाला आहे? आपल्या भागामध्ये राजू कांबळे यांनी सर्वात जास्तीत जास्त लक्ष देऊन कामं केलेली आहेत, आणि बाकी आता रश्मी कांबळे वगैरे आपला रश्मी पर्वतने तेवढं काही इथं येऊन पाहिलेलं नाही आहे। बाकी कामं अजून म्हणजे बाकी आहेत, अधुरे कामं बाकी आहेत काही। एकूण आपल्या प्रभागात अजून किती कामं वाचली आहे किंवा आपण त्या कामाबद्दल समाधानी आहे का? झालेल्या नाले आहेत, बाकी काही नाल्या वगैरे नाल्यांचे कामं वगैरे व्हायचे आहे, काही बाकी असे सुंदर चालले रोडचे कामं व्हायचे आहे, खडीकरण झालेले आहे, डांबरीकरण बाकी असे बाकीचे व्हायचे आहे। आमचा आणखी एक आखरीचा प्रश्न, आणखी महत्त्वाचा प्रश्न, विकासाला कोणी दिला धोका? म्हणजे आपल्या इथे एक नगराध्यक्ष साहेब होते, त्याच्यानंतर दोन नगरसेवक तुम्हाला दिले होते, एक रश्मी आशिष पर्वत तर दुसरे राजू कांबळी। या आपल्या इथे कोरोना काळ झाला, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, अनेक प्रसंग या शहरावर आले किंवा प्रभागावर आले, तेव्हा या वेळेस कोण आलं होतं धावून किंवा कुठला विकासावर? यावेळेस राजू कांबळी यांनी जास्तीत जास्त म्हणजे सहयोग दिला वार्डाला, बाकी मग दुसरं कोणी काही असं दिलं नाही, सहयोग नाही। नगराध्यक्ष वगैरे कधी या परिसरात भटकले? या परिसरात कधी भटकलेलं नाही ते। विकासावर काय बोलणं आहे, काय परिसरातला किती विकास झाला? विकास थोडाफार झाला आहे, बाकी पुष्कळसा बाकी आहे। एकूणच लोकांचं म्हणणं आहे की थोडाफार विकास झाला आहे, आणखी भरपूरसा विकास या परिसरात म्हणजे वाचलेला आहे, अशीच काही परिस्थिती या परिसरात आहे। अब क्या बोलती है प्रभाग की जनता, प्रभाग के पार्षद और महिला पार्षद के बारे में जनता की जुबानी प्रभाग क्रमांक 5 से NBCN न्यूज इसका दूसरा चरण पेश कर रहा है। हेलो, प्रभाग क्रमांक 5 मध्ये सावित्रीबाई फुले बौद्ध विहार या परिसरात तेव्हा ताईकडून विचारूया, NBCN चॅनलकडून अशी जिरवाजिरवी हा कार्यक्रम घेऊन आलो। या प्रभागात रश्मी आशिष पर्वत ही एक नगरसेविका BJP नेतृत्व करते, तो दुसरे राजीव कांबळी, तेव्हा या ताईकडून विचारूया काय म्हणजे विकासावर नगरसेवक खरे उतरले किंवा कुठपर्यंत म्हणजे हे नगरसेवक आपल्या विकासा किंवा आपल्या संपर्कात आहेत? ताई काय म्हणणं आहे आपली, काय म्हणजे आपल्या परिसरात म्हणजे काय विकास झालेला? काही विकास नाही झाला, इथे पाणी साचते, मुलांना जाण्याची व्यवस्था नाही आहे, पूर्ण डास येतात तर ते डासवाली गाडी नाही आहेत कधी, आता हिवाळा लागला आहे, आणि परत इकडे नाला वगैरे पाहिजे, नाल्यांची सुविधा नाही, नळ येते 2 दिवसाच्या नंतर तर कधी अर्ध पाणी मिळते अर्ध पाणी मिळत नाही, मग हे काय आहे का नगरसेवकांची काही आहे का? प्रभागातले दोन्ही नगरसेवक आहे, एक रश्मी पर्वत आहे महिलांच्या हितासाठी, तर दुसरी आशिष राजू कांबळी आहे, तर महिला म्हणून रश्मी पर्वत कधी आल्या का इकडे? नाही 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 नाही, त्या कधीच येत पण नाही, कधी कोणती समस्या पण नाही विचारत आम्हाला, आणि कधी कोणतं म्हणजे कोणा कामानिमित्त वगैरे असं काही त्यांचंही नाही कार्य। म्हणजे एकूण मनाचं म्हणजे आपण नगरसेवकाबद्दल समाधानी नाही आहे, आपल्या ज्या परिसरातला आहे विकासच झाला नाही असं म्हणणं आहे का? नाही नाही नाही, विकासच नाही झाला आमच्या परिसराचा। एक आखरीचा प्रश्न आहे, विकासाला कोणी दिला धोका? दोन नगरसेवक आहे, एक नगराध्यक्ष आहे, आपल्या परिसरात आपल्या शहराचे जे नगराध्यक्ष होते प्रेम बसंतानी किंवा नगरसेवक यांच्याबरोबर कधी भटकले आहे म्हणजे आले आहे का? नाही नाही आले, कधीच नाही आले। एकूणच जनता जी आहे इथं इथे जे काम विकास जो जशा प्रकारचा विकास पाहिजे होता तसा झालेला नाही आहे, पावसाळ्याच्या दिवसात अतोनात म्हणजे असंख्य त्रास आहे, अशीच काही परिस्थिती या ताईंनी सांगितली आहे। एकूण विकासाच्या नावावर शून्य नियोजन झालेलं आहे। इसके बाद तृतीय चतुर्थ अंतिम चरण पेश किया जाएगा। हेलो, प्रभाग क्रमांक 5 सावित्रीबाई फुले बौद्ध विहार या परिसरात, तेव्हा या ताईंना विचारूया यांचं काय म्हणणं आहे। अशी जिरवाजिरवी हा NBCN चॅनलकडून कार्यक्रम घेऊन आलो, तेव्हा या ताईला विचारूया काय म्हणणं आहे। ताई आम्हाला सांगा, इथे दोन नगरसेवक आहे, एक रश्मी आशिष पर्वत तर दुसरे राजू कांबळी, यांनी आपला विकास परिसराचा साध्य केला का किंवा कुठला त्रास आहे? नाही नाही, कधीच नाही आले ते वाले। आपल्याला कुठला कुठला त्रास आहे? नाल्या भरून आहे, पाणी साचते, मुलांना शाळेमध्ये नाही जाता येत पावसाळ्यामध्ये। म्हणजे आपण एकूण बिकट परिस्थितीत आहे, नगरसेवक कधी आले आपल्याला भेटायला? आलेच नाही आमच्याकडे, आलेच नाही कधीच नाही आले।
दोन नगरसेवकापैकी एकही नगरसेवक कधी येत नाही, कधीच नाही। एक आखरीचा प्रश्न आहे ताई, विकासाला कोणी दिला धोका? आपल्या शहराचे जे नगराध्यक्ष होते प्रेम बसंतांनी आणि हे दोन नगरसेवक आपल्या प्रभागातले यांनी प्रेम बसंतांचे नगराध्यक्ष आहे त्यांना कधी घेऊन आले किंवा ते स्वतः इकडे आले का? कधीच नाही आले, कधीच आलेच नाही। म्हणजे एकूण ज्या जो विकास झाला आहे म्हणते किंवा आपल्या प्रभागात ज्या समस्या आहे त्याच्याबद्दल आपण समाधानी आहे का या नगरसेवकाकडून? कधीच आलेच नाही। एकूण ताईचं म्हणणं आहे का या प्रभागात जो विकास झाला किंवा ज्या समस्या आहे त्या समस्या ज्या आहे नगरसेवकांनी सोडविल्या नाही किंवा त्यांच्या नजरेतून या या समस्या कुठेतरी राहून गेल्या अशीच काही खंत या ताईं दाखवली। एनबीसीएन न्यूज के लिए कॅमेरामन योगेश लखोटी के साथ रवी यनोरकर की रिपोर्ट।